माझा उजवड वाळा लावतोय रे चाको। म्हणजे आज म्हातारी अंड्याच्या टरफळाची उसळ देती वाटत। नाही रे, उजवड वाळा लावला की चांगलं होत म्हणतात। मग तू उजव्या डोळ्याला सांग, तू चुकून लावतोयस, डाव्या डोळ्याला लावायचंच खर तर। का रे, तुला वाटत या मेस मध्ये चांगलं काय घडत? ते तर आहेच म्हणा। आज एक गम्मत आहे तुमच्यासाठी। वाटलंच होत मला। मला तर वाटत डायनोसॉरची अंडीच भेटले असतील मात्र। तुझ्या तोंडावर असलेल्या आनंदाने तर मला असंच वाटतंय। आज माझ्या बहिणीची पोर इंटरव्ह्यू घे, तिला मेस बद्दल सांगा, पाठवते तिला। वा, भारी चान्स आहे। हा, आता या मेस ची ना प्रेस मध्ये वाटच लावून टाकवा। नमस्कार, मी धनदा कदम तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या मेस मध्ये, जिचं नाव आहे पाची मेस। माझा डोळा लवत होता ना, म्हणून मला आता काय पण दिसायला लागले बघ। खरोखर धनदा कदम आहे समोर। तर मित्रांनो, या मेस बद्दल काय सांगाल? याची उजवी कापणी आहे ना लवती। ही मेस आमची आई आई वडिलांनी लावली ही मेस आम्हाला। छान आहे मेस। अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद। आधी तरी 2.5 किलोचा डंबेल मारायचो, आता तर 1 किलो पण उचलत नाही। तू काळजी नको करू, आज तुला एक गंमत दाखवतो, म्हणजे 5 किलो वजन पण सहज उचलशील। धन्यदा जिमला जातो म्हणून मेस लावली। जिमचा कोच म्हटला महिन्याभरात 60 किलो वजन वाढव, 60 काय वजन वाढलं नाही। मस्करी करत होतो, आजीच्या हाताला काय सव आहे सांगू, हात तोडावेसे वाटतात। कशासाठी? ते शहाजानी नाही का ताजमहल बनवणाऱ्यांचे हात कापले, त्या हिशोबाने म्हटलं। अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद। तेवढा डब्बा देशील धनदा। या मेस बद्दल काय सांगशील धनदा?